महाराष्ट्र सरकार के आदेश पर वाड़ी नगर परिषद द्वारा कार्यान्वित विभिन्न कार्यक्रमों के तहत आजादी का अमृत महोत्सव सप्ताह की शुरुआत आज से ही की गई है सप्ताह 9 अगस्त से 15 अगस्त तक विविध कार्यक्रमों के अंतर्गत मनाया जाएगा वाड़ी नगर परिषद द्वारा 9 अगस्त को पचहत्तर पौधारोपण टेकड़ी वाड़ी में आयोजित किया गया है वाड़ी नगर परिषद द्वारा विविध पचहत्तर पौधे मोक्षधाम क्षेत्र में लगाए गए पौधारोपण होने के बाद सभी अधिकारी कर्मचारी द्वारा मेरी माटी मेरा देश की शपथ ली गई इस दौरान मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख द्वारा पौधारोपण के संदर्भ में मार्गदर्शन किया गया इस वृक्षारोपण कार्यक्रम में मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख उप अधिकारी रतन माला पटिंग उप अधिकारी गौरव गाड़गे आरोग्य विभाग धनंजय गौतमारे मुकेश मोहतो प्राची लांजेवार पल्लवी हुमाने सुषमा भालेकर योगेश जागीदार रमेश कोकाठे मनोहर वानखेड़े भीमराव जसूदकर माधवी भिलावेकर नंदन गेडाम अशोक जाधव सरिता गजबीये अश्विनी ठाकरे अंकिता रांदे मौजूद थे आजादी का अमृत महोत्सव के उपलक्ष्य में 9 अगस्त को मोक्षधाम टेकड़ीवाड़ी में पौधारोपण कार्यक्रम आयोजित किया गया ये कार्यक्रम विधायक समीर मेघी के नेतृत्व में किया गया इस दौरान भाजपा वाड़ी अध्यक्ष केशव बांद्रे पुरुषोत्तम रागीट आनंद बाबू கதம் நேஷ சர் தினேஷ கோச்சே गोविंद राव रोड़े कमल कनोजे कमलकर इंगले कैलाश मानतापुरवार राकेश मिश्रा योगेश शे गौरव ठाकरे कल्पना सागदेव सरिता यादव अभय कुनावार सुधाकर राउत राम प्रसाद पटेल प्रकाश डबरे भास्कर रिंके नाना गावंडे पुरुषोत्तम लिचड़े दिनेश प्रसाद चंद्रशेखर देशव्रतार मनोज रागीट राहुल ताड़े नितिन फटिंग मौसमी गुप्ता शत्रुधन परिहार अक्षय तिरडे और सैकड़ों की संख्या में भाजपा वाणी मंडल और वाड़ी शहर के पदाधिकारी उपस्थित थे भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी माझी माटी माझा देश हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमातला एक हा आजचा एक टप्पा आहे यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर प्रजातीचे वृक्ष आपल्याला इथे लावायचे आहे तर आपण आज इथे प्लॅन्टेशनचा एक उपक्रम राबविलेला आहे याकरता आपण अनेक नागरिकांना गावातील लोकप्रतिनिधींना आणि नगर परिषदेतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आपण इथं हजर राहण्यासारकरता सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार आज आपण इथे एक प्लांटेशनचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि या अंतर्गत पंच्याहत्तर प्रजातीची वृक्षांची आपण इथे लागवड केलेली आहे वाडीद्वारे यावर्षी तीन हजार वृक्ष रोपणाचा आपला कार्यक्रम आहे आणि तीन हजार वृक्ष आपल्याला विविध स्तरी लावायचे आहे त्यापैकी आज स्मशानभूमी इथे आपण स्मशानभूमीचं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये आपण आज इथे पंच्याहत्तर रोपटे लावलेले आहे आणि यानंतरसुद्धा आपला हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टपर्यंत असं सतत प्लांटेशनचा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि नागरिकांना यामधून आपल्याला जनजागृती करायचं आहे पर्यावरण संवर्धनाबाबत आपल्याला अवेअरनेसचा कार्यक्रम इथे राबवायचा आहे धन्यवाद देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा कर केला जातो आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आजचा नऊ ऑगस्टपासनं विविध कार्यक्रम पक्षांनी दिलेला आहे त्यामधील वसुंधरा या कार्यक्रमाअंतर्गत आज वाडी टेकडी येथे पंच्याहत्तर झाडाचं वृक्षरोपण करण्यात आलं त्याचप्रमाणे माझी माटी माझा देश या अंतर्गत पंचप्राण ज्यामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि विविध जे उपक्रम आहेत त्यामध्ये भारताला यशस्वी करण्याकरिता सर्वांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली थँक्यू भारतीय जनता पक्ष वाडी शहराच्या तर्फे स्वतंत्राच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पंच्याहत्तर झाडं लावून आज या ठिकाणी आम्ही पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करून सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे पंच्याहत्तर झाडं लावण्याचे एक उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत त्याचप्रमाणे पक्षांनी दिलेला दुसरा कार्यक्रम आपल्या परिसरातील स्वातंत्र्य सेनानी माझी सैनिक पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी यांचा सन्मान करणं व माझी माती माझा देश याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातून माती आणून त्याचं पूजन करणं या सर्व विविध ज्या पक्षांनी दिलेल्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात राबवण्याकरता आम्ही या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचे वाडी शहराचे वाडी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून दिलेल्या कार्यक्रमाचे आम्ही रितसर आज कार्यक्रम सुरुवात केला आहे आणि या ठिकाणी संपन्न झालेला आहे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नऊ ऑगस्टपासून तर पंधरा ऑगस्टपर्यंत स्वतंत्रता दिवसाचा जो एक सप्ताह दिला आहे यामध्ये आपल्या देशाला गौरवशाली समृद्ध आणि विश्वगुरू करण्यासाठी विविध ठिकाणची माती आणून मातीचे आपल्याला पूजन करायचे आहे कारण माती हीच आपली प्रथम माता आहे हे सर्व सिद्ध करण्यासाठी आणि तसेच नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केले ज्यांचे बलिदान झाले याच्यामध्ये त्यांचेसुद्धा आपल्याला या कार्यामध्ये हे प्रोत्साहन द्यायचे आहे त्यांचा सत्कार करायचा आहे त्यांच्या कुटुंबाचा सत्कार हा कार्यक्रम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे शहराचे आणि मंडळाचे पदाधिकारी नऊ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून आम्ही इथे सुरू केलं आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम रोज करणार आहोत आणि याच उद्देशाने आमचा सर्व महिलांच्या तर्फेसुद्धा आम्ही काही अनेक कार्यक्रम घेणार आहोत आणि आपल्या देशाला गौरवशाली करून विश्वगुरू करण्याची आम्ही सर्वांनी एकमताने शपथ घेतलेली आहे धन्यवाद मान्य प्र पंतप्रधान मोदीजी यांनी माझी माटी माझ्या देशीय उप उपक्रमाअंतर्गत आपल्याला विविध उद्देश दिलेले आहे त्याअंतर्गत पहिला उद्देश आहे आपल्याला पंच्याहत्तर वृक्ष झाडं पंच्याहत्तर वृक्ष आपल्याला लावायचे आहे त्याच उद्देशाने आपण आज इथे जमलेलो आहो आणि पंच्याहत्तर वृक्ष आपण लावण्याचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे त्याकरिता माझी नगरसेवक नगरपरिषद मुख्य अधिकारी कर्मचारी अधिकारी सगळे उपस्थित झालेले आहेत धन्यवाद इन बी सी न्यूज से संवाददाता की रिपोर्ट